अभी आईला माफ करशील ना बाळा? तू असं कधीच केलं नाहीस, मी तरी तुझ्याशी असं वागले करे, पण ह्या वेळेला नाईलाज झाला. तुझ्या आयुष्यात जसं हे पहिल्यांदा घडतंय तसं माझ्याही आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय ना, समजून घेशील ना? तू माझा सगळ्यात गुणी बाळ आहेस, तू असं वागशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. परत असं करू नकोस, मी तुला नाही बघू शकत, असं नाही बघू शकत. या कसल्या गोळ्या आहेत रे यश? आई या झोपेच्या गोळ्या आहेत. आता काय? अरे काय करायला जात होता अभि? आई ऐक, तू सांभाळा स्वतःला प्लीज, प्लीज शांत हो. भाई हे तुझ्याकडेच ठेव, आणि तू तू इथून कुठून जाऊ नकोस, अभिच्या जवळच थांब. कोणी यायच्या आत मी खाली जाते, आणि कोणाला सांगू नकोस बाबा. आई आई प्लीज तू स्वतःला सांभाळ. ऐक ऐक ऐक, तो उठला ना की तू बोल त्याच्याशी. हा मी आले. हो हॅलो अभि. मी यश बोलतोय. अरे यश अभि कुठे आहे? माझा फोन का नाही घेते तो? तो ना तो तो घरी झोपलाय. ओ गॉड, मला कळत नव्हतं काय करावं ते. अंकिता तुला एक विचारू का? काय? आय मीन चिडू नकोस, पण तुझा अभिवर खरंच प्रेम आहे ना? आय मीन तू लग्न करणार आहेस ना त्याच्याशी? अरे हो यश, तू असं का विचारतोस? नाही, कारण खूप विचित्र अवस्थेत येतो. आय मीन तुम्ही दोघंही आहात, अवघड फेज म्हणत जात आहे मला माहिती आहे, पण शक्य तितकं ना त्याच्या बरोबर राहा. यश तू असं का बोलतोस, काय झालंय? नाही झालं काही नाही अंकिता, पण होऊ शकलं असतं ना. आय मीन माणूस अपसेट होतो तेव्हा तो काही करू शकतो. म्हणजे? हे बघ, आईने मला सांगितलंय कोणालाही सांगू नको, पण मला असं वाटतं तुला माहिती असावं म्हणून सांगतो. तो आज पिऊन आला होता घरी, त्याने सगळंच प्रकरण मनावर घेतलंय ग, ऐकायलाच तयार नाही तो काही. मी येते तिकडे. नाही नको प्लीज यश, मला आत्ताच्या आत्ता अभिला भेटायचं, मी येते. इतक्या रात्री तू येऊ नकोस, आईला जर कळलं ना तर माझ्यावर चिडेल ती. तू एक काम कर, तू उद्या सकाळी. खरंच काही प्रॉब्लेम नाही, पण आत्ता नको. बाय. काय झालं अंकिता? कोणाशी बोलत होती? अभिषेकशी? नाही मम्मा, तो त्या स्थितीतच नाही. म्हणजे? खूप भलतंच काहीतरी करणार होता तो, पण वाईट काही झालं नाही. मम्मा जर अभिला काही झालं ना तर मलाही काही इंटरेस्ट नाही होणार लाईफ मध्ये. अभिषेक जेवला का? अभिषेक जेवला का?
तो झोपलाय. जेवून झोपला ना. उतरली असेल तर जेवणार ना. म्हणजे त्या मुलीने काय काळे जादू केले कोणा ठाऊक. कोणी मला नीट काही सांगेल का. अरे काही झालेलं नाहीये. काय नाही काय झालं. तो घरचा कर्ता पुरुष आहे त्याला कळायलाच हवं. हे बघ आज अभिषेक दारू पिऊन घरी आलाय. आता हेच बघायचं बाकी होत. त्या दिवशी घेणेकरी दारात आला आणि आज मुलगा येतोय दारू पिऊन. बाई ग काय चाललंय घरात ते कळतच नाही आम्हाला. हो घरात एक शांती करून घ्या. आई कोणाची नजर लागली कोणास ठोक. अहो अहो थांबा थांबा कुठे जाताय तुम्ही. मध्ये येऊ नकोस तू. अहो अहो मला माहितीये तो चुकलाय. त्यालाही मनोमन कळलंय तो चुकलाय. त्याला त्रास होतोय. प्लीज तुम्ही आत्ता जाऊ नका. तू त्याचाच विचार करतेस. मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये का. हो आहे महत्वाचं पण तो आता खूप विचित्र अवस्था. तीच विचित्र अवस्था बघायची मला. माझा मुलगा दारू पिऊन येतो बापाला काय बोलतो काय भरडतो ते बघायचं. नाहीये तो. तू झोपलाय. मी हात सोडते. प्लीज प्लीज आत्ता जाऊ नका. अगं ही काय पद्धत झाली का. दारू पिऊन येत होतो. त्याला असं वाटतंय की आपलं चुकतंय. आपण त्याच्या लग्नाचा गोंधळ घालून ठेवला. आपण पुढाकार घेत नाही निर्णय घेत नाही म्हणून दारू प्यायची का. हे शिकवलं आपण त्याला. डॉक्टर आहे ना तो. त्याला घरात कोणी घेतलं. मी असतो ना त्याला घरातच घेतलं नसतं. ते काय नाही त्याची चूक त्याला कळायलाच हवी. मी आत्ताच्या आत्ता त्याला जा विचारणार आहे. अहो नाही थांबा. मी तुम्हाला सांगणार नव्हते पण आता नाईलाज झाला म्हणून सांगते. त्याच्या खिशात झोपेच्या गोळ्यांचं पाकिट सापडलंय मला. काय म्हणजे तो. नाही तो झोपलाय गाढ. पण वेडवय हो काहीतरी करून बसला ना तर. अहो आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलंय. पटलं नाही आवडलं नाही तरी ऐकलंय. पण आता माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे. अभिसाठी मला कुठल्याही थराला जाऊन काही करायला लागलं ना तरी मी करेन. पण तुम्ही आत पडू नका प्लीज. मला माझ्या पद्धतीने करू द्या. ठीक आहे. कर तुझ्या पद्धतीत. पण एक मिनिट. याचे जे काही परिणाम असतील चांगले वाईट त्याला जबाबदार तू असशील. फक्त तू. ठीक आहे मला. गर्दी काय.
करता तुम्ही? काय झालंय? कोणीच बोलत का नाही आत काही? काहीतरी बोला कोणीतरी. अजून मी आहे. झोप तू आई. मी आहे. झोप प्लीज. अभिला उदंड आयुष्य दे. माफ कर. हे सगळे सगळे विचार माझ्या डोक्यात काढून टाक. माझ्या कुटुंबाकडे माझ्या लेकरांकडे लक्ष दे. मला त्यांच्या सुखाशिवाय काही नकोय. त्यांचा त्रास त्यांची दुःख मला दे. त्यांना फक्त सुख आणि सुख दे. फक्त सुख दे. मला माहिती आहे अभिषेक खूप दुखावला गेलाय. मी त्याच्या आनंदासाठी काही करेन. कोणी काही म्हणलं तरी करेन. अभिषेक मला माझ्या आयुष्यात हवा आहे. त्याच्या असण्याला महत्व आहे. त्यासाठी मी काही करेन. कोणाचंही काही ऐकणार नाही. मला माफ कर. ते भयंकर स्वप्न त्याचा कधी विचारही माझ्या मनात येऊ देऊ नकोस. तू आवाज कमी कर ना. बाहेर ऐकू जाईल ना. या आधी बराच आवाज बाहेर गेलाय. या आवाजापुढे काहीच नाही. तो
ड्रिंक्स घेतोयस तू आता? ड्रिंक्स ड्रिंक्स नाही म्हणायचं, चढल्यासारखीच वाटत नाही, दारू असं म्हणायचं. शेखर, निखिलने तुला आता पाहिलं तर कसं वाटेल? त्याला विचार केलायस तू? निखिलने याआधी बरंच काही पाहिले, तेव्हा नाही पडला प्रश्न. शेखर, तू आता तुझी लिमिट क्रॉस करतोयस. मला इथे हे असले तमाशे नाही चालणार. तमाशा? तमाशा कुठे करतोय यार? अरे चार भिंतीच्या आतमध्ये बसून दारू पितोय आणि मॅच बघतोय, व्हेरीज तमाशा. शेखर, बस झालं आता. मला या घरात दारू पिऊन धिंगाणा घातलेला नाही चालणार. मग मला पण माझ्या बायकोचे मित्र या घरात आलेले नाही चालणार. हे डिसाइड करणारा तू कोण आहेस? हे घर तुझं नाहीये. अच्छा, म्हणजे असं आहे का? माझी बॅट माझीच बॅटिंग. घर तुझं जरी असलं तरी तू माझी बायको. कुठल्या भ्रमात आहेस तू? आपण सेपरेट झालोय. तू हे बघ शेखर, तू निखिलला भेटायला 2 दिवसांसाठी आला होतास आणि आता 1 आठवडा झालाय. आता बस, आता जातोय तू, निघ. बघ, तुझा काय इश्यू आहे मला नाही माहित, पण 2 दिवसांनंतर मला तुला या घरात बघायचं नाही. अरे, तुझ्या या अशा वागण्यामुळे निखिलवर काय संस्कार होतील विचार केलायस का तू? आणि तुझ्या अशा वागण्यामुळे काय संस्कार वर्गात पहिला येतो का? तुझी अशी आई अशी बघून काय शिकतोय तो? शेखर, मला आता तुझ्याशी काहीच वाद घालायचा नाहीये. तू 2 दिवसात इथून निघून जा, नाहीतर नाहीतर काय करशील? घर तुझं म्हणून हाकलून देशील? माज आलाय तुला, माज, खूप माज. हाच ॲटिट्यूड तुला एक दिवस खूप मागत पडणार आहे. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.